Next topic of MS Excel is protecting worksheet. By default cells are locked. म्हणजे तुमचे सेल्स लॉक असतात, पण वर्कशीट तुम्हाला वर्कशीटचं प्रोटेक्शन ऑन नसतं, ते आपल्याला वर्कशीटचं प्रोटेक्शन ऑन करावं लागतं. तर त्यासाठी टूल्स प्रोटेक्शन प्रोटेक्शीट, इथं बाय डिफॉल्ट इथं टू टाईप्स इथं प्रोटेक्टेड असतात, दॅट इज सिलेक्ट लॉक सेल्स अँड सिलेक्ट अनलॉक्ड सेल्स. लॉक्ड सेल्स पण आणि अनलॉक्ड सेल्स पण इथं प्रोटेक्टेड असतात. तुम्हाला जर प्रोटेक्ट करायचे असतील तर ह्यातले तुम्ही ऑप्शन्स तुम्ही चूज करून त्या ऑप्शन्स तुम्ही प्रोटेक्ट करू शकताय. आणि याशिवाय इथं पासवर्ड देऊ शकताय. इथं पासवर्ड दिल्यानंतर आणि इथले सेल्स तुम्ही इथले ऑप्शन्स तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तेवढे तुमचे ऑप्शन्स प्रोटेक्ट होतील. आणि सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही ओके केल्यानंतर तुमची वर्कशीट जी आहे ती प्रोटेक्ट होईल. नेक्स्ट आहे प्रोटेक्टिंग वर्कबुक. तुमचं वर्कबुक प्रोटेक्ट करायचं असेल तर त्यासाठी टूल्स प्रोटेक्शन, याच्यामध्ये प्रोटेक्ट वर्कबुक, इथं बाय डिफॉल्ट इथं स्ट्रक्चर जे असतं ते प्रोटेक्टेड असतं. तुम्ही ते दोन्ही घेऊ शकता किंवा दोन्हीपैकी एक घेऊ शकता. जे तुम्हाला हवं असेल ते तुम्ही प्रोटेक्ट घेऊ शकता आणि त्याला पासवर्ड देऊ शकता. इथं पासवर्ड दिल्यानंतर ओके केला तर तुमची वर्कबुक जे आहे ते प्रोटेक्ट होईल.